देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोंडवे कॉर्नर रावेत येथील काही हॉटेल्समध्ये अवैध धंदे चालू असल्याची माहिती मिळताच देहूरोड पोलिसांनी या हॉटेल्सवर कारवाई केली. यामध्ये 12 जणांना अटक केली असून 43 जणांना समजपत्र देऊन सोडण्यात आले आहे. मात्र 2 जण पसार झालेले आहेत. हॉटेल्स ब्लूबेरी, हॉटेल झूम इन आणि हॉटेल गुणाजी अशी कारवाई झालेल्या हॉटेल्सची नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या तिन्ही हॉटेल्समध्ये अवैध धंदे चालू असल्याची बातमी मिळताच देहूरोड पोलिसांनी आणि तळेगाव पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये हॉटेल्स ब्लूबेरीतून 12 आरोपींना अटक केली असून 16,541 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर हॉटेल झूम इन मधून 2 आरोपींना अटक केली आहे. एक आरोपी पसार झालेला आहे तर 37,125 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हॉटेल गुणाजी येथील दोन्ही आरोपी पसार झालेले असून 11,145 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच या कारवाईमध्ये 43 जणांना समजपत्र देऊन सोडण्यात आले आहे. प्रतिनिधी अविनाश परबत, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पिंपरी चिंचवड.